विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसने एकाच वर्षात राजीनामा दिला. घटनात्मक पदांच्या निवडणुका टाळायला पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णयावर नाराजी सुरू असल्याचं संजय राऊतांकडून आरोपित झाले. त्यांनी पत्रकार म्हणून त्यांचं मत मांडलेलं आहे आणि 5 वर्ष हे खरं आहे की 5 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षपद या आघाडीच्या चर्चेत दिलेलं होतं. आता त्यांचा अंतर्गत तो प्रश्न आहे, त्यांनी त्याच्यात दुरुस्ती करून बदल करायचं ठरवलेलं आहे. एकच त्यातली काळजी संजय राऊत यांना वाटते, ती सगळ्यांनाच वाटते, की पुन्हा निवडणुकीत मतदान करण्याची आवश्यकता, कोविड, आपण या सगळ्या परिस्थितीत अधिवेशन भरवणं कमी कमी दिवसासाठी भरवतो, असे अनेक तांत्रिक मुद्दे आहेत त्याच्यात. त्यामुळं मला वाटतं आता उपसभापती आणि वरच्या स्तरावर काहीतरी निर्णय होईल त्याचा. सीडीशिवाय भाजपे पलटो असं फडणवीसांनी साधारण वक्तव्य केलं, त्यावर काय सांगा? काय सीडीशिवाय भाजपे पलटो कशाशिवाय सत्तांतरण होईल? म्हणजे सीडीशिवाय सत्तांतरण होईल, सीडीची गरज लागणार आहे, पण भाजपे पलटो म्हणजे सत्तांतर होईल लागणार. मला कोबड्यांचं म्हणजे आम्ही पुढे जाऊ असं त्यांचं विदाउट एनी सपोर्ट आमच्या स्वभावावर येतो असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट. तुमच्या चेहऱ्यावर जसं हास्य आहे तसं सगळ्या महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तर काय बोलणार त्याच्यावर आपण? आम्ही रोजच ना, एकदा कधीतरी बोलले तर समजू शकतो. रोजच सत्तेत येण्याची आपली इच्छा आहे संख्या नसताना. मला वाटत नाही की त्यात काही फारसं त्याकडे लक्ष द्यावं, कारण तशी परिस्थिती नाही आहे. राज्यभरात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा वाढतोय, चक्का जाम आंदोलन होते, त्यावर काय सांगा? भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी घटना कधी झाली नाही की देशातल्या जनतेपासूनच सरकार लपून राहते आणि संरक्षणासाठी खिळे ठोकतंय, बॅरिकेड करतंय, तारांचं कुंपण विणतंय. म्हणजे सरकार मोदी साहेब स्वतः देशातल्या जनतेला तोंड देण्यास पासून लांब जात आहेत. उलट त्यांनी सगळ्यांना बोलवलं, चर्चा केली, तर कदाचित एक तासाभरात हा प्रश्न सुटला असता. पण 2 महिन्यापेक्षा जास्त काळ लोक दारात येऊन बसलेले आहेत आणि ते आता पुढे येऊ नयेत म्हणून रस्त्यावर खेळ ठोकण्याचा हा अमानुषी प्रकार हा या देशाच्या कष्टकरी वर्गाच्या लक्षात आलेला आहे. शेतकऱ्यांची जशी ही अवस्था आहे तशी देशातल्या कामगारांच्या मनात देखील या सरकारच्या विरोधी असंतोष आहे, कारण कामगारांच्या कायद्यातही त्यांनी अलीकडेच बदल केलेले आहेत. एक कॉल फक्त दोरीचं अंतर असं सांगितलं, त्यानंतर खेळ वगैरे ठोकले आंदोलन, एका कॉलचं अंतर असं सांगून खेळ वगैरे ठोकले आंदोलन, म्हणजे हाणून पाडायचा प्रयत्न केला, त्यावर काय सांगा? तेच म्हटलं मी की अशा पद्धतीने अशा प्रवृत्ती भारतीय जनता पक्षात आहेत हे या देशातल्या जनतेनं आता पाहिलेलं आहे. आपल्या देशातल्या जनतेपासून आपलं सरकार घाबरायला लागलेलं आहे आणि त्या जनतेनं किंवा त्या आंदोलनकर्त्यांनी पुढे येऊ नये म्हणून आत्तापर्यंत पोलीस उभा करणं, बॅरिकेडिंग करणं इथपर्यंत ठीक आहे, पण तारांचं गठ्ठेच्या गठ्ठे कंपाऊंड म्हणून टाकणे आणि त्याच्या पुढे खेळ ठोकणे हा एक वेगळाच प्रकार. जसं भारत पाकिस्तानच्या सीमेवर अनेक ठिकाणी आपण तारा ठोकल्या आहेत, तसं जनतेच्या आणि मोदींच्या मधल्या ह्या आता तारा झालेल्या आहेत. सर एक आखरी प्रश्न आहे, माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद देणार, वक्तव्य केलं माणिकराव ठाकरे यांनी काय किंवा आम्हाला पण उपमुख्यमंत्री पद हवंय, कारण पक्ष कमी 3 पक्ष सरकार आहे आणि आम्ही सरकार पण सारखे. माणिकराव ठाकरेंनाच तुम्ही विचारा ना, मला कशाला विचारतायत? माझ्याशी काय ते बोलणं झालं नाही किंवा आमच्या सरकारमधल्या चर्चेमध्ये असा कोणताही विषय झालेला नाही, त्यामुळे माणिकराव ठाकरेंना काही वेगळी माहिती असेल तर मला माहीत नाही. सर एक प्रश्न आहे, आता नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार पुढं सत्ता कंटिन्यू ठेवण्यासाठी कोणत्या अडचणी असतील का? काही अडचणी नाही आहेत, सगळे सत्ता नाना पटोलेंच्या नंतर जो जी व्यक्ती येईल त्याला मतदान होईल, ते सभापती अध्यक्ष होतील, काही अडचण आहे असं मला वाटत नाही. एक आमदार आपला कमी झालेला आहे, आमची मेजॉरिटी भरपूर आहे, एका दुसऱ्यावर नाही आहे मेजॉरिटी आमची.
आमच्याकडे 172-173 आमदार आहेत आणि आता अजून बरेच भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. मी वारंवार सांगतोय ना, ते निवडणुका जनतेवर लादायच्या नाहीत म्हणून आम्ही थोडासा उशीर करतोय.